महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालय व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी येथे महालक्ष्मी सरस या महिला बचत गटाने बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. पनवेल येथील रहिवाशांना बीकेसीत जाण्यासाठी NMMT ने विशेष बस सेवा सुरू केली आहे. या बस सेवेचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालय आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वतीने महालक्ष्मी सरस या महिला बचत गटाने बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री बीकेसीत सुरू आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि महिलांना बाजारपेठ उपलब्ध करणे तसेच महिलांना प्रोत्साहित करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रदर्शनाचा लाभ पनवेल मधील महिलांना होण्यासाठी NMMTच्या वतीने विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सेवा दर 2 तासाने पनवेल रेल्वे स्थानकाहून प्रदर्शनाच्या ठिकाणापर्यंत असणार आहे. या सेवेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यावेळी केले, तसेच याविषयी माहिती दिली. माननीय मंत्री पंकजा मुंडे मॅडम यांनी बीकेसीमध्ये म्हणजे बांद्रा कॉम्प्लेक्समध्ये महालक्ष्मी सरस हा महिला बचत गटाचा प्रदर्शन महिला बचत गटाने बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री असा एक प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि इथे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ठेवलेला आहे. याद्वारे इथे महिला सक्षमीकरण आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे असं ह्याद्वारे इथे महिलांना प्रोत्साहित करणे आणि जास्तीत जास्त बचत गट बनवून या इथे महिलांचं सक्षमीकरण करणे अशा उद्देशाने इथे जो प्रदर्शन भरवलं आहे त्यासाठी NMMTने विशेष असे या पनवेल स्टेशनवरून बसेसची अरेंजमेंट केलेली आहे, ज्या बसेस थेट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या या प्रदर्शनामध्ये घेऊन जाणार आहेत. आणि याबद्दल सर्वप्रथम मी NMMTचं इथे हार्दिक अभिनंदन करतो आणि या बसेसच्याचा फायदा पनवेल विभागातील सर्व महिलांनी घ्यावा आणि त्याद्वारे महिला बचत गटांनी त्या इथं ज्या प्रकारे अतिशय भव्य स्वरूपात असं जे प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचा आस्वाद घ्यावा आणि आपल्या विभागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बचत गट तयार व्हावीत आणि महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे या इथे मी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो.